जयश्री जाधव यांच्या भक्कम आघाडीनंतर काँग्रेस महिला कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केलाय. जयश्री जाधव यांच्या सासू प्रमिला जाधव आणि आई शकुंतला मोरे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी रवींद्र कांबळे यांनी. काही वेळापूर्वी चंद्रकांत जाधव यांचे बंधू अण्णा जाधव यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने बातचीत केली होती. त्यावेळेला बोलत असताना अण्णा जाधव यांना अश्रू अनावर झाले होते, अत्यंत भावनिक ते झाले होते. त्यानंतर आता जयश्री जाधव यांच्या सासू आणि आईसोबत सुद्धा आमच्या प्रतिनिधीने बातचीत केली, त्यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या घरापुढे काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या सुद्धा जमल्या आहेत. या ठिकाणी चंद्रकांत जाधव यांच्या मातोश्री आणि सासूबाई सुद्धा दृश्यांमध्ये दिसतात. आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसतोय. चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर कोल्हापूर उत्तर मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झालेली. एरवी लोकप्रतिनिधींच्या निधनानंतर या ठिकाणी निवडणूक बिनविरोध होत असते, पण यावेळेला कोल्हापूर उत्तरमध्ये मात्र वेगळं चित्र दिसलं. वेगळा पायंडा महाराष्ट्रात पडताना दिसला. यावेळेला सुरुवातीला ही पोटनिवडणूक बिनविरोध होईल असं वाटत असतानाच भाजप आणि महाविकास आघाडी असे दोन प्रमुख उमेदवार या ठिकाणी दिसले आणि कोण विजयाचा गुलाल उधळणार असा प्रश्न मनात असतानाच आता काँग्रेसच्या अर्थात महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव या विजयी आघाडी घेताना दिसतात, विजयाच्या उंबरठ्यावर दिसतात. तर जयश्री जाधव यांच्या सासूबाई प्रमिला जाधव आणि आई शकुंतला मोरे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी रवींद्र कांबळे यांनी. आपल्यासोबत बोलण्यासाठी चंद्रकांत अण्णांच्या मातोश्री पण आहेत आणि सासू पण आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करू. काय सांगाल आई, पहिल्या फेरीपासून निकाल हो हा मताधिक्य मिळते, अण्णांच्या पश्चात ही निवडणूक होत आहे. माझ्या मुलग्याने चांगलं केलं, पाठिंबा देणे सगळ्यांनी दिला, पण हिने पण पाठिंबा दिला, चांगलं केलं, सगळ्यांचा आभार आहे. एक भावनिक किनार आहे, अण्णांच्या नंतर ही निवडणूक होते, अण्णांच्या नंतर जबाबदारी आपली असं म्हणून सर्व कार्यकर्ते नेते हे मैदानात उतरले होते आणि तशा पद्धतीने यश दिसत आहे. आपण काय सांगताय की तुमची मुलगी आता आमदार होणार आहे, कशा पद्धतीने आपल्या भावना आहेत? आमच्या गावाने कार्य चांगलं केलं, त्यांच्या ह्याच्यासाठी जनतेच सगळ्यांच ते ह्याच्यासाठी उभारली आहे. तुमच्या नक्कीच आपण बघतोय की ह्या जयश्रीताईंच्या आई पण होत्या आणि सासू ह्या होत्या, या दोघींनी सुद्धा या विजयाबद्दल जे उजय दिसतोय दृष्टीपणात येतोय याच्याबद्दल आनंद व्यक्त केलाय. मात्र कुठेतरी भावनिक किनार आहे कारण की अण्णांच्या पश्चात ही निवडणूक होत आहे. कॅमेरा पर्सनजी सोबत रवींद्र कांबळे, झी मीडिया, कोल्हापूर.